पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराचा एक अजब प्रकार समोर आलाय पुण्यातील पर्वती डोंगरावरील जैवविविधता नष्ट करण्याचा घाटा पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदारांनी आहे पर्वती पायथ्यावरील जलतरण तलाव तोडून त्याचा राडारोडा तिथंच टाकण्यात ते येतोय त्यामुळं पायथ्याशी राहणारी साप मुंगूस अशा वन्यजीवांचं जवळपास शंभरपेक्षा जास्त अधिवासाची ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी पुणे शहरामध्ये जैवविविधतेची त्याचबरोबर पर्यावरणाची नासधूस करण्यात येत आहे मी सध्या पर्वती पायथा या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो की पर्वती पायथ्याच्या उतारावर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे जे कत्राड कत्राटदार आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोळा टाकत आहेत त्यामुळे या डोंगर माथ्याच्या ज्या पायथ्याशी असलेल्या उतारावर जी जैवविविधता आहे ती धोक्यात आलेली आहे या ठिकाणी मुंगूस आणि कित्येक असे साप यांची घरटं आहेत मात्र हा राडारोळा टाकल्यामुळे त्यांचा जो अधिवास आहे तो धोक्यात आलेला आहे याच विषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत या भागातले पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सचिन पुणेकर सर आहेत सर काय सांगाल एकूणच आणि लक्ष्मीनगर पर्वती भागामध्ये महानगरपालिकेची जी वॉटरवर्कची जी जागा आहे जागे त्या जागेमध्ये काही कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आत्ता हा नुकताच कंटेनमेंट झोनमध्ये हा झोन डिक्लेअर झाला आहे तरीही कामं चालू आहेत कुठल्याही कामाला विरोध नाही पण काम करत असताना त्या ठिकाणी निर्माण होणारा जो डबर आहे मोठ्या प्रमाणात दगड आहेत किंवा मुरुम आहे तो मोठ्या प्रमाणात जे सी बीच्या माध्यमातनं डम्परच्या माध्यमातनं इथं त्याच ठिकाणी जी स्थानिक जैविकता आहे झाड झाडवरं आहे तिथं मग स्थानिक वावळ असेल घोळ असेल किंवा इतर चंदनासारख्या किंवा बारतुंडीसारख्या अनेक स्थानिक वनस्पती आहेत या वनस्पतींवर हा डबर मोठ्या प्रमाणात ओतण्यात आलेला आहे आणि झाडं झुडपं तर याच्यामध्ये बाधित झालेली आहेतच पण त्याच्याबरोबर इथं शंभरहून अधिक मुंगसांच्या एकंदरीत इथं कुटुंब राहतात आणि मुंगसाची त्यांची पिल्लं याची पिल्लावळ अनेक वर्ष चाळीस पन्नास वर्ष आम्ही सातत्यानं या परिसरातील नागरिक बघतो आहे की ते कुठंतरी त्यांचं एक वसतीस्थान आहे त्यांचा तो अधिवास आहे पण आज मोठ्या प्रमाणात या डबर ओतल्यामुळं त्यांची ज्या या भागामधल्या जी घरटी होती किंवा त्यांची निवासस्थानं आहेत त्यांचा अधिवास जो आहे तो मोठ्या प्रमाणात पर्यावरण दिनाच्या दिवशी बाधित झालेला आहे आणि केवळ मुंगसच नाही तर अनेक सरीस्वरूपं सांगता येतील त्याच्यामध्ये को इंडियन कोबरा म्हणजे नाग असेल घोनस असेल किंवा मन्यार आहे किंवा घोन धामण असेल असे अनेक सरीस्रूप देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आता कुठंतरी शहरामध्ये काही हरित कोपरे राहिलेले आहेत त्यापैकी हा हरितकोपरा आहे आणि हा हरितकोपरा अशा प्रकारे पर्यावरण दिनाच्या दिवशी उद्ध्वस्त करणं म्हणजे ही मानवतेला काळीमा फासणं असं मला वाटतं पुणे महानगरपालिकेचा जो ढिसाळ कारभाराचा फटका आहे तो पुण्यातील जैविधतेला बसताना दिसतोय कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मुडघरे एम न्यूज पुणे